परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. पोलीस शिपाई नामदेव गादेकर यांना चारचाकी गाडीच्या बोनेटवर फरफटत नेणाऱ्या आकाश महेश जांगीड याला खारघर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर कलम 307 आणि 353 सह मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 9 जुलै रोजी पोलीस शिपाई नामदेव गादेकर, पी राठोड, निवृत्ती भोईर, मयूर पाटील हे कोपरा ब्रिजच्या खाली वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबाबत विशेष कारवाई करण्याकरता हजर होते. यावेळी पनवेलपासून मुंबईकडे जाणाऱ्या रोडवर MH 46BZ6696 वरील चालक आकाश महेश जांगीड याने त्याचे वाहन विरुद्ध बाजूने आणले. वाहन चालकास पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने पोलिसाचा जीव घेण्याच्या उद्देशाने त्याच्या ताब्यातील वाहन अंगावर घातले व पोलिसाला बोनेटवर पडून सदर वाहन चालकाने कोपरा ब्रिज ते डीमार्टकडे जाणाऱ्या सुवर्णगंगा चौक सेक्टर 15 खारघरपर्यंत चालवून पोलीस शासकीय काम करत असताना त्यांच्यावर बलप्रयोग करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खारघर येथील कोपरा ब्रिजजवळ आमचे ट्रॅफिकचे अंमलदार हे ट्रॅफिक नियमन करीत उभे असताना एक रॉंग साईडने 4-व्हीलरवाला आला आणि त्याने रॉंग साईडने टाकल्यामुळे ट्रॅफिक अंमलदारने त्यांना थांबायचा इशारा केला तर न थांबता डायरेक्ट त्याच्या अंगावर गाडी टाकली. त्यामुळे ट्रॅफिक कॉन्स्टेबलला आपला जीव वाचवण्यासाठी त्याच्या बॉनेटवर चढावं लागलं आणि त्याने तरी पण थांबण्याचा इशारा केला असता 4-व्हीलरवाल्याने ऐगई निष्काळजीपणाने गाडी चालवून आणखी ट्रॅफिक कर्मचाऱ्याला तसेच बॉनेटवर थांबलेले असताना तसेच अवस्थेत सरपटत त्याला जवळजवळ तिथून 1.5 किलोमीटर दूरपर्यंत घेऊन गेला. या सगळ्या याच्यामध्ये आणि त्याने स्वतः पण या गोष्टीची शूटिंग केली, शिवाय जाणारे लोकांनीसुद्धा या गोष्टीची शूटिंग केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक अंमलदार याला त्याचे बॉनेटवर टाकून घेऊन जात असताना स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकारे त्याला शासकीय कामात अडथळा निर्माण केलेला आहे आणि जीवे मारायचाही प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे आम्ही खारघर पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात रिसर तक्रार नोंदवलेली आहे.